अकोल्यातल्या श्री जानकी वल्लभ सरकार धर्मादाय संस्था आणि अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीनं उद्याच्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं 331 किलोचा महानैवेद्य म्हणून रामप्रसाद लाडू बनवण्यात आला आहे. 14 नद्यांचं जल आणि राजस्थानातल्या गायींच्या तुपानं हा लाडू बनवण्यात आला आहे. उद्या दुपारी 12 वाजता अकोल्यातल्या प्राचीन राम मंदिरात महाआरती झाल्यानंतर या रामप्रसादाचं वितरण केलं जाणार आहे. दोनशे 51 किलोचं प्रभू रामचंद्राच्या अयोध्या धाम इथे जन्मस्थानी भव्य मंदिर निर्माणासाठी या आनंद उत्सवासाठी तयार करण्यात आला आणि आता हा 331 किलोचा हा लाडू झाला आहे. हा उद्देश आहे की बाबा या आनंदामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा. या देशाची संस्कृती आहे सनातन धर्माची की आपल्यासोबत प्राणीमात्रासोबत सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून देशभरातील 14 पवित्र नद्यांचं जलाने हा आणि राजस्थानवरून गाईचं तूप आणून हा 5 कारागिरांनी हा तयार केला आणि हा राजराजेश्वर जे ग्रामदेवता आहे यांना प्रार्थना करून की बा सर्वांचं कल्याण करो राजा आहे तुम्ही या गावाचे त्यांच्या स्मृती करून मोठ्या राम मंदिरात संत गजानन महाराजांच्या पावनस्पर्शाने मोठ्या राम मंदिरच्या परिसरात हा वितरण करण्यात येणार आहे.